देवा जर का या जागेवरून ही म्हैस आता गेली नाही ना तर मी पोलीस कंप्लेंट करेन. ऍज पर जमीन हस्तांतरण कायदा ही जागा कुणाच्याही मालकीची नाहीये, ही सार्वजनिक जागा आहे, त्यामुळे इथे कुणी काही करू शकत. पांडे आणि तशीच वेळ पडली तर ही अक्का ही जागा विकत घेईल, पण डाली इथून हलणार नाही. ठीक आहे देव, पण मग तुम्हीच सांगा आम्ही इथून जायचं यायचं कसं. हा अके बरोबर म्हणतात, तिथे जायचं कसं ते त्यांचं त्यांनी बघायचं, पण माझी डाली कुठेही जाणार नाही. मला हिचं थोबाड पण बघायचं नाही. आणि जर का कोणी माझ्या डालीला काही करायचा प्रयत्न केला तर शिकारी कुत्रे आणून बसवी सांगून ठेवते. कुत्रे? अरे काय चाललंय अके, तुला माहिती ना आपल्याला कुत्र्याची जाम भीती वाटते. ते बर होईल ना, तू पण इकडे फिरकणार नाही. बर तुझी आंघोळ झाली का? नाही ना, हा सगळा राडा ऐकला आणि आपण इथे चाललो ना. हा मग चल इकडे. अरे पण आता काय झालं? ऐक रे बाबा, ये चल, ये उघड उघड चल. अरे उघड, अरे उघड ना ताळ्या. अरे हा आपला नवीन धंदा, जस जसा धंदा वाढल तस तस इथे एक म्हैस वाढेल. इथे एक घर नसल तर म्हशीचा गोठा असल. म्हशीच म्हशी, डाली म्हशी. अगं काय येडेपण आहे देवा, पुढच्या 5 मिनिटात ही म्हैस इथून हल्ली पाहिजे. 5 मिनिटात पुढच्या 5 मिनिटात काय, पुढच्या 5 जन्मात सुद्धा हा रस्ता मोकळा होणार नाही. डाली इथंच राहणार, तुला काय करायचं ते कर. अक्की आपलं जर ऐकून घेणार असत तू. अक्का बोलली म्हणजे विषय संपला. चल आई दो अक्का. आई तेव्हा थांबा मी येते. थांब, तू येऊ नको इकडं. तू जर का औषध दिलं ना त्याच्या आधी मी विष खाऊन आत्महत्या करीन. ऐकू ते, तुला काय होतंय? मला काय नाही होत, घरी जाईन, काढा घेतला की बरं वाटत. चल घरी जाऊ. बरी असं तू? हा बरी, चल जाऊ. कबी, समथिंग इज रॉंग. अचानक चक्कर कशी आली त्यांना? ऐका ना माझं, तुम्ही मोनिका मॅडम ना बोलवा, त्या 1 मिनिटात ह्यांना बरं करते. मी जातो. तू काय डॉक्टर पडलाय का? तुला माहिती नाही आपली अक्का आणि डॉली मॅडम हे जवळच्या मैत्रिणी आहेत ते. हा माहिती नाही तुला? मैत्रिणी आहे मग तर आणखीनच मस्त झालं. मग तर तुम्ही मोनिका मॅडमनाच बोलवा, मी जातो. डॉक्टर सचिन गपचूप आतमध्ये जाऊन तिला तपासायचं, कळलं? ती अक्का ना आमची आई आहे, आणि जर तिला काय झालं तुला अशा केस मध्ये अडकवीन ना की तुझा पुढचा जन्म पण जेलमध्येच निघेल, कळलं? चल. गॉड, पाणी पाणी. चुप जातोय यार, शेवटचं पाणी पाजू. अरे अरे यार, तुम्ही जरा ठण घ्या ना. बघा मस्त आपली अक्का ना डॉली बनायची हात लावून देणार नाही. आपण हात जोडतो तुम्हाला, तुम्ही अक्काला तपासा. चला ना. ओके ठीक आहे, जाऊया. पण तुम्ही पण चला. येतो. चल तू चल पुढे आहोत आम्ही. चल चल चल. डॉक्टर आले. अरे या मेडिकलला कशाला आणलाय, मला काय पण नाही. चल अहो अक्का, परिस्थिती काय आणि तुमचं वय काय? अरे तू म्हातारा, तुझं अख्खं खानदान म्हातार. एवढा करोना आलाय, मी त्याला चपले नाही हाणलंय. नाही, युअर रॉंग. कोरोना नसेल तो, ते झुरळ किंवा गांडूळ असेल. असं? येस. चप्पल आत्ता बोलली ना, कोरोनाला चपले नाही मारलाय तर मागलाय. मारलं
तुम्ही सांगितलं म्हणजे मार. तुला खायचंय मार, चल चेक कर गपचूप, चल करतो. डोळे दाखव. हे काय डोळे? आता आता नेक्स्ट पेज. हा जीभ दाखव. नेक्स्ट बेटा वेट. पल्स 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 नाडी नाडी बघ, नाडी बघतो. अरे मुडदा हात थरथरतोय. मेडिकल काय 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 झालंय काय आत्ताला? अहो तेच शोधण्याचा प्रयत्न करतोय. मला एक सांगा, चक्कर छोटी आली होती की मोठी आली होती? अरे चक्कर चक्कर असते रे मुडद्या, छोटी काय मोठी काय. बरोबर, एक मिनिट एक मिनिट. वीकनेस, डोळ्याखाली काळ, जीभ काळी. ओ माय गॉड बापरे, ओ माय गॉड. मला यांच्या सिम्पटम्स वरून असं वाटतंय की की या प्रेग्नेंट आहेत. म्हणजे 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 पोटुशी आहेत. आता पोटुशी कशी? तुम्ही तर स्त्री आहात ना, मग तुम्ही प्रेग्नेंट होऊ शकता. अरे स्त्री असले म्हणून काय झालंय, माझं वय झालं ना मुडत. अहो पण माझ्या गावाकडे एक बाई जी 55 वर्षाची होती ना, तेव्हा तिला मूल झालं होत. झाली असल पण मला कशी होऊ शकतात, तुम्हाला कशी होऊ शकतात? यांचं ब्लड चेकअप करा, ब्लड चेकअप. म्हणजे काय? अग काय नाही अक्के, तुझं फक्त रक्त चेक करायचं झालं. माझं रक्त तपासायचं म्हणजे मला भीती वाटते. आओ आओ, दुसरं ऑप्शन नाहीच आहे, त्याशिवाय यांच्या आजाराचं निदान नाही होऊ शकत. मला सुईची भीती वाटते ना देवा. मला सुईची भीती वाटते तेव्हा मला कडून जाऊ नको ना. इतके वर्ष मी डब्याचं काम केलं पण कधी हाताला कापून नाही घेतलं. मला रक्ताची भीती वाटते देवा देवा. अके अके सोड, आपल्याला आपण तुला असं नाही बघू शकत. अरे त्या मास्तर तर तुला स्वीट असत आहेत यायला, ते तर आपल्याला बघणारच नाही. सोड सोड, आपण जातो इकडनं. अजून तुम्हाला सुई पण टोचली नाहीये, का ओरडताय? अके अके ऐक, शांत हो शांत. अगं आपण हे सगळं तुझ्यासाठी करतोय ना. अक्का तुझा भरोसा आहे ना आपल्यावर, तुला त्रास होईल असं आपण कधी करू काय? नाही ना अक्के. अगं आजपर्यंत एवढी थकलेली तुला कधीच नाही पाहिलं का आम्ही? म्हणजे कितीही प्रॉब्लेम असो, काही टेन्शन असो, पण तुला असं झोपलेलं नाही पाहिलं का कधी? अक्के आपल्याला तुझ्यापेक्षा जास्त टेन्शन आलं आता. अक्के तू ना आपल्याला आपल्या आईसारखी आहेस. आपल्या जीवाला काय झालं तरी पण चालेल, आपल्या काय पर्वा नाही. पण अक्के तुला काय होता कामा नाही ग, आपण तू बेजास काम करत नाही. अक्के आपल्याला तुझ्याशिवाय कोण नाही ग. अक्का तुला काय झाला ना तर आपण पण नाही जगू शकणार. अक्के आपण लहानपणापासून तुला पाहतोय, पण तुला एवढा हल्लेला आपण कधीच पाहिला नाही. अक्के तू शांत रा, आराम कर, आपण आहात ना सगळे. तुम्ही आहात म्हणून ही अक्का, हा तुम्ही नाही तर ही अक्का पण नाही. अरे रडू नका रे माझ्या लेकरांनो, हा मला काय नाही होणार. हा रडू नका तुम्ही. हा प्लीज मला या गोष्टीसाठी फोर्स करू नका. डोलबी असं काय करता? ते म्हणतात ना की देवानंतर कोण असेल ना तर तो डॉक्टर असतो. तुम्ही डॉक्टर आहात ना, मग तुम्ही पेशंटला बघायला नाही का म्हणता? मी नाही म्हणते, कारण कारण पेशंट अक्का आहेत. अक्का हे कसं कळत नाही आहे तुम्हाला? त्यांना माझा चेहरा बघितला ना तरी इतका राग येतो ना. प्लीज, आणि
आता तर त्यांची तब्येतही बळी नाहीये. अशा परिस्थितीत मी जर त्यांच्या समोर गेले ना तर त्यांना आणखीन बरं वाटणार नाहीये. डोली मध्ये आपल्याला काय पण माहित नाही. आपल्याला एवढंच माहित आहे की आपली अक्का ना आपल्या आईसारखी आहे. तिला आपल्याला बघवत नाही. डोली बाई काय पण करा आणि तिला बरं करा. डोली बाई आपण हात जोडतो तुमच्या पुढे. आपण आयुष्यभर तुमचा गुलाम बनून राहू. डोली बाई आपल्या अक्काला बरं करा. प्लीज 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 कुणी हात जोडू नका. हे मी करते काहीतरी. सचिन मला पाहिजे. आपण पाण्यासारखा पैसा होतायला तयार. पण अक्काला काय पण नाही झालं पाहिजे. त्याचे ब्लड रिपोर्ट झाल्याशिवाय मी काहीच कन्फर्म सांगू शकत नाही. डोली बाई तुम्ही पाहिजे ते करा. अक्का ना आपल्या आईसारखी आहे. आपल्या खरंच बघवत नाही तिला. तिला काय पण झालं आपल्याला नाही चालणार. डोली बाई तिला बरं करा. डॉक्टर म्हणून मी आता तुम्हाला काही गोष्टी क्लिअर सांगणार आहे. तुम्ही तुमच्या मनाची तयारी ठेवा. त्यांचे सिम्पटम्स बघून मला असं वाटतं की मी लवकरात लवकर त्यांना पर्सनली चेक करायला हवं. ब्लड रिपोर्ट आल्यानंतर मी काय ते सांगेनच. पण आत्ताची ही परिस्थिती मला काही फार बरी वाटत नाहीये. क्वाईट सिरियस. हे अक्कांच्या जीवावर बेतू शकतो. काय चाललंय तुझं? अरे भचपच कमी कर ना. उठली ना तर लोचा होईल. माझा चहा बनून झालाय. थांबा. तरी बरा झाला असला पाहिजे रे बाबा. ए गब्बर जरा टेस्ट करून बघ रे बरा झालाय का. अरे बघूनच कळतय तुला चहा गणलाय. दुसरा ठेव. चल. पाचव्यांदा बनवलाय यांनी. काय चाललंय काय आपलं? हा इंटरनॅशनल डॉन देवा भाई काय करतोय तर बाजारात जाऊन भाज्या आणतोय. त्या सूत्र सत्या. लोकांच्या डोळ्यातलं पाणी काढणारा. कांदी चिरतोय आज याच्याच डोळ्यात पाणी. आणि या सांड लोकांची डोकी फोडणारा. आज काय फोडतोय तर नारळ. मी एवढा मोठा वकील भला भलांना पाणी पाजणारा आज काय करतोय तर ह्याला चहा बनवतोय. तो पण धड जमत नाही. साला काय जिंदगी झाली यार आपली. एक आला कोट. हे काय आपलं रोजचा काम आहे काय? अक्काला बरं वाटत नाही म्हणून करतोय ना आपण. म्हणजे तिला चक्कर आल्यावर तिची हालत कशी झाली बघितली नाही काय तुम्ही? तरी बरं डॉली वहिनी तिला चेक करायला येणार आहे. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. नाही म्हणजे डॉली वहिनी अक्काला तपासायला येणार आहे हे बरंच झालं असं आपल्याला वाटतंय. अरे पण हे अक्काला कोण समजवणार? मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? ए कालाकोट तुझं काय म्हणजेच मांजर. अरे गब्बर तशी म्हण आहे रे फक्त. म्हणजे डॉली वहिनी अक्काला चेक करणार हे अक्काला समजवणार कोण? तिला पटवणार कोण? काय रे कोणाला काय सांगायचंय? बोल ना बोल. हा बोल. काय नाही ते आपला सत्याला बोलायचं हाय हाय आहे त्याला बोलायचं होतं. मला काय नाही बोलायचंय. तुला तर माहितीये ना आपण बोलतो कमी आणि काम जास्त करतो. काय झालंय? काय करून ठेवलं पसारा नुसता घरात? उठो. अक्की तू जा ना जरा आराम कर. शांत झोप जरा थोडा वेळ. हा मी झोपले म्हणजे तुम्ही हा पसारा करायला मोकळे आहे ना मुर्द्यांनो. चला निघा. चल टेन्शन घेतो तू. आपण सगळं आवडतो ना एकदम चकाच. तुझा असा पसार तुम्ही आहो ना. सगळा पसार करून ठेवलाय. तू बाजूला होती. काय केलंय सगळं बघू. एवढा कोणाच्या नरड्यात ओतायचे होते? तुमचा मोरक्या कुठे? कोण देवाबाई? दुसरा कोण आहे का? बरोबर मी झोपले म्हटल्यावर गेला असल साडीच्या दुकानाला भेटायला. नाही ना अक्का अग तो भाजी आणायला गेलाय.
तू आणि तुझा भाई बटबट कमी करणार. चल तू बाहेर, चल तू बाहेर, चल सावकाश सावकाश सावकाश. एकदम गप बसायचं, एक शब्द पण काढायचा नाही. अरे मला बरं वाटलं तुम्ही बाजूला, मी तुमच्यासाठी भुका लागली असतील ना खायला करते. का त्याची काय पण गरज नाही, आम्ही बनवलंय ना खायला तुझ्यासाठी. आपण आता ते खाण्यासारखं आहे की नाही ते माहिती नाही, पण ए गब्बर आणतो काय तू? तुम्ही तुम्ही बनवलंय माझ्यासाठी? हा म्हणजे आता एवढं चांगलं नाही जमत आपल्याला, प्रयत्न केलाय आम्ही. त्यापेक्षा एक काम करू का, मी मस्त ना फोन करून ना हॉटेल मधला काहीतरी चमचमीत नाश्ता आणि गरमागरम चहा मागवतो. खाल्लंस ना की बरं वाटेल तुला. आयुष्यात पहिल्यांदा माझ्यासाठी तुम्ही काहीतरी केलं म्हणल्यावर मी तेच खाणार. ते टेस्ट असं एकदम बेकार आहे, आपण टेस्ट करून बघितलं ना. जेवणाची चव जेवणाला नसतेच, बनवणाऱ्याच्या हाताला असते. तुम्ही एवढं प्रेमानं बनवले माझ्यासाठी. त्याला वाटलेलं की तुझा फक्त देवाबाई वरतीच प्रेम आहे. बोल मुर्त्या बोल, माझं प्रेम नाही का तुझ्यावर? घे इकडे घे. खा खा खा. हे बघ अक्के, तू आता अजिबात काम करायचं नाहीस, तू फक्त आराम करायचा. अगं तुला त्रास होतोय आणि तू आमच्यापासून लपवतेस. अरे जराशी चक्कर आली, बाकी काय नाही झालं, मी बरी आहे. जराशी साखर खाईल होईल बरी. साखर खाल्ली की बरं वाटते. काय पण झाला ना तर आपण आता आपण काय बोलतो, तू डॉली वहिनींकडनं एकदा चेक करून घे ना, त्या तुला एकदम रामबाण औषध देतील. काढलं त्या टवळीच नाव. सत्य सांगते तिचं नाव या घरात काढायचं आहे, नाही तर तू आणि मी थोबाड फोडीन तुझं. ए अक्के तू शांत हो जरा. हे बघ पांडे, मी काय सांगते, या घरातच नाही घराच्या आजूबाजूला पण त्या टवळीचं नाव नको आहे. अक्का मेली तरी चालल, पण मी तिच्याकडनं औषध घेणार नाही, सांगून ठेवते. हा अक्का काय पण काय बोलतेस तू, आपण हे सगळं तू बरी होण्यासाठीच करत आहे ना? अरे गब्बर, दुनियेतले डॉक्टर मेलेत का सगळे, ती एकटीच आहे का? तुला सांगते ती डॉक्टर नाही, तिचं साडीच दुकान आहे. सत्य किती वाजले रे? 10 वाजले. का ग? अरे ती डाली उपाशी असेल ना, तिला काहीतरी खायला द्यायला पाहिजे ना. अरे अशी काय बघताय, आपण केलं ना नाश्ता, मग ती डाली उपाशी आहे ना, ती आपल्या घरातली एक आहे ना, मग तिला द्यायला नको का खायला? चल आपण तिला काहीतरी खायला देऊ. थांबे देता या या या, आपण तिला खायला देऊ. आई प्रेम कसा काय आला अचानक? आईला सत्य तुझ्या बोलण्याचा एवढा परिणाम? चेंज ये आता अजून काय काय चेंज होणार आहे, जाऊन मिठी मारणार पक्का, दाखवतो बघ तुम्हाला. या या चला जा या, आपण डालीशी बोलू. या या या, आपण डालीशी बोलू. सॉरी बोलली ना, जीव झालं का? ए डाली ए डाली ए ए मुर्त्यांनो कुठं चालला? या आपली डाली, या डाली, माझं डाली घ्या, माझं लेकरू ते खातय खातय, पाणी देऊ तुला डाली ग माझी सोनुडी. काय पाहिजे तुला? तुला काय पाहिजे असेल तर मला सांगा डाली. गावात याकाच काय चाललंय काय?